पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रभाग समिती ब-च्या माजी सभापती प्रमिला पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून कळंबोली सेक्टर 12 येथे 2 ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चावडी बांधण्यात आली आहे. या चावडीचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब-च्या माजी सभापती प्रमिला पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून कळंबोलीतील हनुमान मंदिराशेजारी आणि अमृत सोसायटीजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी चावडी बांधण्यात आली आहे. या चावडीचे लोकार्पण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या चावडीच्या लोकार्पणावेळी भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, राजू शर्मा, मंडळ सरचिटणीस दिलीप बिस्ट, महिला मोर्चा कळंबोली शहर अध्यक्षा मनीषा निकम, दुर्गा सहानी, प्रियंका पवार, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष केशव यादव, अशोक मोटे, आबा घुटुकडे, संदीप भगत, मच्छिंद्र कुरुंद, विजय नवले, देविदास खेडेकर, विजय पाटील, कल्पेश वैद्य, चांद पाशा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की ही फक्त छोटीशी सुरुवात असून येणाऱ्या काळात कळंबोली परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा हा आणखी उंचावलेला दिसून येईल आणि ही कामे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले. प्रभाग समिती ब च्या सभापती प्रमिला रवींद्र पाटील यांच्या निधीतून सेक्टर 12 येथे 2 चावड्यांचं आज भूमिपूजन उद्घाटन माननीय सभागृह नेते परेशराव ठाकूर यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. या चावडीसाठी आपल्या इथल्या नागरिकांनी मागणी केली होती की ते आम्हाला बसायला जागा नाही आणि बऱ्याच अशा समस्या आहेत पण त्या आम्ही दादांच्या कानावर घातलेल्या आहेत. जसे की इथले सेक्टर 14-15 रोड, गटर, फुटपाथ, तसेच आपल्याला एक दादांकडून एक भेटही मिळालेली आहे. ती म्हणजे आपल्याला समोरच एक गार्डन तयार होतं नव्याने आणि ती दादांचीच मेहरबानी आणि आपल्याला ते आता नवीनच गार्डन आता सुरुवात होते. त्याची वर्क ऑर्डर निघालेली आहे आणि त्या कामाची सुरुवात लवकर चालू होईल. तसंच इथे पाठीमागे आपला जो बघता आहे पाठीमागे हॉकर झोन आहे. हा हॉकर झोनसुद्धा दादांच्या प्रयत्नामुळं ते शक्य झालं आणि त्याचंही लवकरात लवकर काम सुरुवात होते. ही सर्व कामे आम्ही जे सर्वश्रेष्ठ आमचे लोकनेते रामशरण ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे कार्यसमित आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब हे आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळंच आम्हाला एक बहुमूल्य व्यक्ती म्हणजे परेशराव ठाकूर हे आमच्या प्रत्येक गोष्टी समजून ऐकून घेतात आणि आम्हाला सहकार्य करतात. त्यांच्या मुलं आज कळंबोलीची प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असाल, ज्या नवीन महापालिकेमध्ये ज्या ज्या वेळेला सुरुवातीला बघितलं परिस्थिती काय होती पण आता थोडं थोडं काय होईना पण कामाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच कामं कळंबोलीची विकास हा भरभरून होईल याची मी खात्री करतो. तर ह्या इथे ह्या चावडीच्या निमित्ताने चावडीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या येथील नागरिकांना एक मोठ्या प्रमाणात अशी सांगता इथं सोयी उपलब्ध होणार आहे. परंतु ही फक्त एक सुरुवात आहे, छोटीशी सुरुवात आहे. मुळामध्येच कळंबोलीमध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते, चांगल्या दर्जाचे फुटपाथ, चांगल्या दर्जाचे स्वच्छ असे समजा सुरपट ठेवलेले, टापटीप ठेवलेले असे नाले आणि त्याच्याच बरोबरीने या इथे चांगल्या स्वरूपाचं असलेलं अशा पायाभूत सुविधा हे सर्व देणं यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व पायाभूत सुविधांचा दर्जा हा चांगल्या प्रकारे उंचावलेला आपल्याला दिसून येईल आणि लवकरच कळंबोली हे शहर एक स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जावं यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि त्याप्रकारे त्याचं फळ हे आपल्याला लवकर दिसून येईल एवढंच मी आपल्याला इथं सांगेन.